नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याणातील सर्वांचेच आवडते पत्रकार आशिष पाठक यांचे आज निधन झाले. ते 38 वर्षांचे होते. गेले काही महिने ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, वृद्ध आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे. आशिषच्या अकाली निधनाने नव्या पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते महाराष्ट्र टाइम्ससाठी ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत. आकाशवाणी, मराठी वाहिन्यांवरही ते लेखन वृत्त निवेदक म्हणून जबाबदारीने काम पाहिले. मराठीचे अभ्यासपूर्ण वाचन, लेखनात नवीन नवीन शब्दांचा वापर, माहितीपूर्ण विषयाची मांडणी यामुळे त्यांचे लेखन वाचनीय होत असे. राजकीय लेखनात वैयक्तिक टीका कधीही केली नाही. त्याबरोबरच वास्तववादी लेखनावर त्यांचा भर असे. निवडणूक काळातील त्यांची वृत्तपत्रे वास्तववादी तितकीच अभ्यासपूर्ण असत. त्यांच्या निधनाने वृत्त समाजातच KDMC च्या महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेनेचे महापालिका क्षेत्र प्रमुख विजय साळवी, पत्रकार सुचिता करमरकर, राजलक्ष्मी, प्रकाश पेनकर, संजय पाटील, पत्रकार संघाचे विष्णुकुमार चौधरी, विनायक बेतावटकर आदींनी घरी जाऊन दर्शन घेतले. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.